मागील वर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण 8 विणेकऱ्यांपैकी 2 विणेकऱ्यांना आषाढी व कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला होता. यावर्षी केशव शिवदास कोलते राहणार संत तुकाराम मठ वार्ड क्रमांक 15 नवनाथ मंदिराच्या पाठीमागे तालुका जिल्हा वर्धा यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत केशव शिवदास कोलते व त्यांच्या सुविद्य पत्नी इंदुबाई केशव कोलते या वारकरी दाम्पत्याने विठ्ठलाची महापूजा केली आहे. कोलते हे 1972 पासून पंढरपूरची वारी करतात. तसेच गेली 20 वर्ष विठ्ठल मंदिरामध्ये विणेकरी म्हणून काम करणारे केशव कोलते एक सर्वसामान्य वारकरी आहे आणि आता त्यांना सपत्नीक विठ्ठल पूजेचा मान मिळाल्यामुळे ते मानाचे वारकरी ठरले आहेत. पांडुरंगाची महापूजा केल्यानंतर मानाचे वारकरी केशव कोलते व पत्नी इंदुबाई कोलते यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात. 18 वर्ष झाले मी वारी केली. गावालाच राहते. मुलं बाळ आहे. आनंद वाटतो. 20 वर्षापासून मला आनंद आज भेटला. सगळं हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा हा जे हे आहे करुणा हा करुणा नष्ट व्हावं आणि करुणा पळवाव आणि आपल्या वारकऱ्याला देवाचं दर्शन व्हावं अशी माझी विनंती आहे. पांडुरंगाला मला हा या याच्यामुळे म्हणजे या करुणामुळे मला मान मिळाला. मी वर्धा की बाजारराव केशव शिवदास कोलते मी वारी आहे ना 1972 पासून वारी करतो आणि मंदिरामध्ये विना वाजवतो 20 वर्ष झाले. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.